श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मालिया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे याबद्दल माहिती बघणार आहोत श्रावण मास म्हणजे सणांचा महिना श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदा सर्व मुक्तता व्हावी तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्लपंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते यावर्षी एकवीस ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात तर काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज्य मानले जाते आपण नागपंचमीचा इतिहास आणि महत्व पाहणार आहोत नागपूजनाचे महत्व नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतात अनंत वासुकी शेष पद्मनाभ च कंबलम शंखपाल धृत राष्ट्रम तक्षकम कालिय तथा अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा जातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्व सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने ग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून ताडला जावं हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळावेत या दिवशी भूमिकनन करू नये नागदेवतेचे पूजन कसे करावे नागदेवतेचे चित्र काढून आपण पूजा करू शकतो हळद मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे अनंतादी नागदेवताभ्यो नमः हा नाममंत्र म्हणत गंध पुष्प अक्षता हळदी कुंकू वाहून आपण पूजन करू शकतो ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा नाग करणे शक्य आहे त्यांनी षोडशोपचार पूजा करावी पंचोपचार पूजा ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी आणि दूध साखर लहया यांचा तसेच आपल्या परंपरेनुसार नैवेद्य दाखवावा गंध हळद कुंकू पुष्प उपलब्ध असल्यास दुर्वा तुळशी बेलपत्र धूप दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करावी पूजनानंतर नागदेवतेला कराव्याची प्रार्थना हे नागदेवतांनो श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे पु... नागपूजन केले आहे या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणाऱ्या होत दे। हे नागदेवतांनो मी जे पूजन केले आहे त्यात अज्ञानाने वा जाणतेपणी काही उणे अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेमुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण होत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे नागपंचमीचा इतिहास सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जनमेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मेजे याने सरपयत्न थांबवला तो दिवस पंचमीचा होता शेष नाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळात राहतो त्याला सहस्त्र फणे आहेत प्रत्येक फणावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेष सणावर शयन करतात त्रेता श्री विष्णूंनी रामाचा अवतार घेतला तेव्हा शेष आणि लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापर आणि कली या युगांच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनीच्या डोहातील काल या नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या, त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपूजन करताना आपण नवनाग स्तोत्र व सर्पसुक्त म्हणावे नागदेवतेचे पूजन केल्यामुळे आपल्याला वंश संरक्षणाचे अभय मिळते वंशवृद्धीचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर धनवृद्धीचेही उपाय सापडतात त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन नक्की करा श्री स्वामी समर्थ